नमस्कार नमस्कार। आज कृषी सुधार केंद्र ह्या ट्रेनिंग सेंटरमधील या ठिकाणी जी काय आमची प्रायोगिक शेती आहे, या ठिकाणी 15 एकरच्या प्लॉटमध्ये ह्या तंत्रज्ञानाला वेगवेगळ्या पिकांवरती वापर केला जातो आणि त्याचे उच्चतम अधिकतम एक्स्ट्रीम लेवलला जे येणारे रिझल्ट्स आहेत ते या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात। शेतकऱ्याच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी या ठिकाणी येतात, आपले निरीक्षणं करतात, आपलं मनोगत देतात आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा मेसेज, हा संदेश आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जातो। तर आजचा ह्या ठिकाणी जो डिस्कशन करण्याचा किंवा व्हिडिओ करण्याचा एक उद्दिष्ट असा होता की ह्या साईडला इकडं जर बघितलं तर या ठिकाणी सोयाबीनवरती ई बायोटोरियमचं टेराटेक टेक्नॉलॉजीचा सॉईल हेल्थ केअर ह्या उत्पादनाचा एक वापर केला, सिंगल फक्त एक फवारणी केली। आपण बघू शकता किती या ठिकाणी संख्या जी दिसते झाडांची ती किती दाटलेली आहे, एका शेजारी एक कारण त्यांची शाखीय वाढ खूप झालेली आहे। आता दुसरा या ठिकाणी माझ्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं इकडनं आपण येतोय आणि असंच आपण जर इकडे गेलो, मी इथं उभा आहे आणि माझ्या आहे दुसऱ्या बाजूला, या ठिकाणी याला आपण म्हणू कंट्रोल प्लॉट, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाचा ई बायोटोरियमचा वापर केलेला नाही आहे। या ठिकाणी दिसेल किती विरळ आहे, शाखीय वाढ दिसते का, पानांची रुंदी दिसते का आणि या ठिकाणी मुळांची वाढ काय झाली, हे आपण प्रत्यक्ष काही पिकं आपण या ठिकाणी दोन्ही बाजूचे म्हणजे इकडचं एक सोयाबीनचे काही आपण सोयाबीन उपटलेली आहे आणि इकडची काही आली, याचं प्रत्यक्ष या ठिकाणी बघूया का। ह्या ठिकाणी जे आहे म्हणजे पठाण साहेबांच्या बाजूला जे आहे या ठिकाणी टेराटेक टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे। टेराटेक टेक्नॉलॉजीच्या वापरांमुळे इथं बघताल पांढऱ्या जे आपण म्हणतो सूक्ष्ममुळं म्हणतो आणि सोटमुळं म्हणतो, हे मोठ्या सोटमुळाला उपमुळं सुटलीत आणि त्या उपमुळांच्यामध्ये केसासारखे बारीक बारीक केले, थोडंसं झूम जर केला या ठिकाणी कळेल मुळांची संख्या किती वाढलेली आहे, म्हणजे मुळांची संख्या एवढी वाढली, तंतुमय एवढे वाढलेले आहेत की त्यातनं अन्न ग्रहण करण्याची आणि अन्न ग्रहण करून पिकांना पोषक तत्व घेण्याकरता त्यांना मदत करणाऱ्या मुळांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी भविष्यामध्ये फुलांची आणि शेंगांची संख्या आणि शेंगांचं वजन आणि परिणामी मिळणारं उत्पादन किती वाढेल या ठिकाणी अंदाज येऊ शकतो, म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसू शकतात या ठिकाणी असा निष्कर्ष येतो। दुसरं या ठिकाणी वापर न केलेलं सोयाबीन आपण एक उपटलं आहे, सर्वांच्या साक्षीने केलं, सर्व शेतकरी आहेत, त्यांचा शेतकऱ्यांचा परिचय आपण घेतलेला आहे। या ठिकाणी बघा सोटमूळसुद्धा कमजोर आहे, सोटमूळ उपमूळं निघालेली नाहीत आणि तंतुमय जे पांढरे मुळं म्हणतो त्यांची संख्या अगदी खूप कमी आहे। दुसरा आणखी निरीक्षणाचा भाग आहे की इथं जर बघितलं या ठिकाणी छोट्या छोट्या गाठी आहेत, आता गाठींचं प्रमाण अजून वाढणार आहे कारण आत्ताशी सोयाबीन म्हणत 15-23 दिवसाची होते, 14 दिवसांची म्हणजे 14 दिवसांची होते, 14 दिवस झाले लागवड करून, 14 दिवसामध्ये ह्या ठिकाणी एवढी मोठी जी काही डेव्हलपमेंट दिसते, हा आमूलगर बदल दिसतोय, त्या बदलाचा परिणाम आहे की या ठिकाणी फक्त सॉईल हेल्थ केअर हे एकमेव ह्या परिणामांचा आणि याचा जे काही उपयोग या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला तो अशा पद्धतीने केलेला आहे। आता हा संदेश पठाण साहेब आहेत, या ठिकाणी पंकज खैरनार आहेत, या ठिकाणी सोष्टे साहेब आहेत, अमोल आहेत, या ठिकाणी रवींद्र गवळी जे आहेत ते कन्नडवरनं आलेत, हे सगळे शेतकरी जे आहेत वेगवेगळ्या भागातनं, म्हणजे या ठिकाणी देवळाली प्रवार आहे, या ठिकाणी खुलदाबाद आहे, या ठिकाणी नाशिक आहे, या ठिकाणी परत खुलदाबाद आहे, या ठिकाणी शिर्डी परिसर आहे, या ठिकाणी परत नाशिकचा परिसर आहे, या ठिकाणी कन्नड आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी इकडं परत राहता तालुका आहे, या ठिकाणी परत शिर्डी परिसर आहे, अशा वेगवेगळ्या प्रांतातनं वेगवेगळ्या पंचकृषीमधनं आपण इथं आलो आहोत। केवळ फक्त हा संदेश शेतकऱ्यांना द्यायचा आहे का ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी टेराटेकला स्वीकारलं, आपण स्वतः बदल घेतलेत, आपल्याला बदल जाणवले आणि हे तंत्रज्ञान हस्तांतरित करायचा हा आपल्या व्हिडिओचा प्रयास आहे। खूप खूप धन्यवाद, थँक्यू।